खरं तर ते त्यांचं संयुक्तिकी आहे, कारण 2005 सुद्धा असंच पाणी झालं होतं, पंढरपूरमध्येही पाणी सुटलं होतं, जी जी गावं परत त्या ठिकाणी अफेक्ट झाली. तर मी म्हणतो आत्ता परत 2019 तेच घडलं. तर मी आपल्या जे काही माझ्याबरोबर तहसीलदार होते आपले यांना सांगितले की अशा पद्धतीचे सर्वे करा, त्या गावाचे गायरान कुठं असतील किंवा हिलटॉपचा जो एरिया असेल त्याचा कॉन्टूर काढा, आणि आत्तापर्यंत त्या ठिकाणी मागचा 30 वर्षाचा 40 वर्षाचा इतिहास बघून ज्या ठिकाणी आता अशा पद्धतीच्या पुराचं पाणी कुठे गेलं नाही अशा पद्धतीची जागा शोधा, आणि पर्मनंटसाठी अशा साईट सिलेक्शन करून त्या त्या गावचं स्थलांतर होणं गरजेचं आहे असं मलाही वाटतं.